रस्ते नाहीत, काही MIDC नाही, काही उद्योग नाही. विकासाच्या मुद्द्यावर हे इलेक्शनच होणार नाहीत. जातीवादावर इलेक्शन होत आहे. ज्यावेळेस पासून मला कळतंय त्यावेळेस पासून परभणी जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून मराठवाड्यामध्ये याची ओळख आहे. विकास कमी जास्त होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे परभणी आणि तो बालेकिल्लाच राहील. 2019 तक एक हाथी सत्ता रही है. एक हाथी सत्ता में परभणी जिले का विकास यकीनन हुआ है लेकिन वो नीचे से नंबर एक है. तो बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है दो दो यहाँ पर खासदार है तो भी परभणी की ये कंडीशन आज जो है तो यहाँ पर हमारे विकास में हम सबसे पीछे है. जगात जर्मनी आणि भारतामध्ये परभणी असा नाम उल्लेख असलेल्या परभणी शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आणि त्यांना कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतोय हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत काही सर्वसामान्य या ठिकाणी नागरिक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय त्यांना वाटतंय, या परभणीकरांच्या काय अडचणी आहेत आणि या ठिकाणी त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी पाहतोय की काही नागरिक आहेत. काय दादा, काय वाटतं तुम्हाला, कुठल्या अडचणींचा सामना तुम्हाला या ठिकाणी करावा लागतोय, काय सांगाल? आज परभणी शहरामध्ये नाही रस्ते नाहीत, काही MIDC नाही, काही उद्योग नाही, सगळीकडे बेरोजगारीच पसरलेली आहे. या विकासाच्या मुद्द्यावर गोष्ट करणार, जे परभणी शहराचा विकास करणार त्यासोबत ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशन जाणार. 21 तारखेला आम्ही ते निर्णय घेणार. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत. दादाकडे तुमचा कोल असणार आहे? नाही, राष्ट्रीय अध्यक्ष 21 तारखेला येऊन इथं मीटिंग घेणार आहे. त्या दिवशी आमचा डिक्लेअर करू विकासाच्या मुद्द्यावर. परभणी शहरामध्ये 20 वर्षापासून विकास नाही. कुठे काय वाटतं, कोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतोय परभणीमध्ये? परभणीमध्ये सर्वच अडचणी आहेत ना साहेब. कोणती नाही, रस्ते बरोबर नाहीत, नाही ड्रेनेज नाही, नाही कोणती सुविधा नाही, नाही MIDC नाही. काय आहे परभणीमध्ये, सगळ्यात मागासलेला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आहे. काही सुविधा नाही इथं, फक्त नावापुरती महापालिका तयार झालेली आहे परभणीला. फक्त काय ठेवलेलं नाही, परभणीला पूर्ण खोकळं करून टाकलेलं आहे राजकीय लोकांनी. आपण पाहतोय की विकासाची जी परभणीमध्ये आहे ती खीळ असल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे. आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल दादा, काय विकासाचा मुद्दा या ठिकाणी या लोकसभेमध्ये चालणार आहे? विकासाच्या मुद्द्यावर हे इलेक्शनच होणार नाही. जातीवादावर इलेक्शन होत आहे. OBC विरुद्ध मराठा, त्यामुळे आम्ही सर्व बंडोबस्त गावोगाव जाऊन तुम्ही सर्वे जरी केला ऑल मराठा बंडोबस्त. सर काय वाटतंय, मराठा फॅक्टर्स किंवा मराठा समाजाचा उमेदवारी कुठेतरी निर्णायक ठरणार आहे का या लोकसभेमध्ये? निर्णायक ठरणार आहे. एक साइड न मराठा जाईल, कारण समोरचा उमेदवार हा पूर्ण मराठा विरोधी दिला गेलेला, त्यामुळे मराठा संघटन पूर्ण मराठा समाज पूर्ण बंडोबस्तच्या पाठीशी उभा आहे. आपण पाहतोय की मराठा समाज हा बंडोबस्तच्या पाठीमागे आहे असं यांच्याकडून म्हटलं जात आहे. आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय वाटतं दादा, काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत, काय या ठिकाणच्या अडचणी आहेत आणि तुम्हाला कोणत्या अडचणींचा परभणीमध्ये सामना करावा लागतोय? यावेळेस जनता विकासाच्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार आहे. मागच्या 20-25 वर्षापासून जे परभणी जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावावर जी म्हणजे राजनीती चालवली जाते त्याला आता सध्या जनता जागरूक झालेली आहे आणि जनतेला कळलेलं आहे की आत्तापर्यंत जे विकास झाला आहे तो फक्त कागदावरच झाला आहे, पण ओरिजिनलमध्ये कुठेही विकास झालेला नाही. तर माझ्या मते यावेळेस परभणी जिल्ह्यातील जनता ही विकासाच्या मुद्द्याला घेऊन आणि उमेदवाराला निवडून मतदान करणार. तर तुमचा नेमका आवडता खासदार कोण असणार आहे, कोण लोकप्रिय उमेदवार तुम्हाला वाटतं? तसं तर काही सांगता येत नाही, कारण मी स्वतः परभणी जिल्ह्यात जवळपास 30 ते 35 वर्षापासून रहिवासी आहे. तर ज्यावेळेसपासून मला कळतंय त्यावेळेसपासून परभणी जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून मराठवाड्यामध्ये याची ओळख आहे. तर असा विकास काही झालेला नाही परभणी माझ्या मते तरी. तुम्हाला उमेदवार कोणी असला पाहिजे, नवीन चेहरा या ठिकाणी असला पाहिजे, त्यात तुमचं काय व्यक्तिमत्व? हा, नवीन चेहरा परभणी जिल्ह्याचा विकासाला घेऊन जो चालेल
असा उमेदवार इथं आला निवडून आला पाहिजे, जनतेने त्याला निवडून द्यायला पाहिजे. आपण पाहतोय की जनतेने कुठेतरी नवीन चेहरा द्यावा असं मत या बांधवांकडून व्यक्त होत आहे. आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय नेमके त्यांच्या अडचणींचा त्यांना परभणीकरांना या शहरामध्ये सामना करावा लागतोय हे आपण पाहणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्हाला परभणीमध्ये या शहरामध्ये काय नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? नाही, अडचणी तर आजच्या महाराष्ट्रात देशात आहेत, सगळीकडेच आहे, परभणी काही अपवाद नाही. परंतु सध्या जे टेम्परेचर आणि हे चाललेलं आहे आणि उमेदवार जे एकमेकांस प्रतिस्पर्धी आहे, तर माझ्या मते परभणी जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतदान जे आहेत ते निर्णायक मतदान राहणार आहेत. मुस्लिम मतदान ज्याच्या बाजूने जातात तो उमेदवार 100% यशस्वी विजय होणार. ही एक म्हणजे मुस्लिम समाजातून आणि मी इतर क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे ते अनुभवलेले प्रसंग सांगतो. आणि परभणीला जे बाहेरून आलेले म्हणजे उमेदवार दिलेले 2-3 गटाकडून, तर तो जो उमेदवार आहे हे जानकर नावाचे, तर त्यांच्या समाजातूनच विरोध चालू आहे त्यांना विशेष करून, आणि त्यांचं नियोजन शून्य आहे. कुठल्याच प्रकारचं त्यांचा म्हणजे कार्यकर्ता भाव शून्य नियोजन ओबीसी समाजाबद्दल किंवा आणखीन इतर शिंदे गट असेल त्यांच्याशी समन्वय आणि इतर काही, तर त्या नियोजनाअभावी उमेदवार समजा जानकर सारखा व्यक्तिमत्व इथं समजा पराभूत होऊ शकतो. ही म्हणजे ही जी सत्य परिस्थिती आहे, कारण की त्यांचं नियोजन काही दिसत नाही जिल्ह्यामध्ये. नुसते आपली भेटीगाठी आणि हे न काही होत नाही, नियोजन अभावी तिथं काय चालू आहे, कशी परिस्थिती आहे ते नाही. आणि इथं इस्थनिकचे जे प्रश्न विचारतो, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या परभणीकडे पाहिलं जातं, काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी विकास झालेला आहे? नाही, विकास कमी जास्त होत आहे, शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे परभणी आणि तो बालेकिल्लाच राहील, त्यात काही दुमत नाही. कारण इथली जी जनता आहे शिवसेनेला एक मानणारा वर्ग आहे आणि तो समाज शिवसेनेलाच मानतो, त्यामुळे परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार आहे. हे काळ्या दगडावरची रेषे. आपण पाहतोय की शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचाच हा बालेकिल्ला राहणार असल्याचं प्रतिक्रिया या बांधवांकडून दिलेली आहे. आणखीनही काही या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा, काय सांगाल काय यावेळचं वातावरण आहे, कशा पद्धतीचा सामना किंवा अडचणीचा सामना तुम्हाला या ठिकाणी करावा लागतो, काय सांगाल? हिंदी 1990 से लेकर 2019 तक एक हाथी सत्ता रही है. एक हाथी सत्ता में परभणी जिले का विकास यकीनन हुआ है, लेकिन वो नीचे से नंबर एक है. परभणी की एक जो कंडीशन है, अगर हम बात करेंगे तो बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है, दो दो यहाँ पर खासदार है तो भी परभणी की ये कंडीशन आज जो है, तो यहाँ पर हमारे विकास में हम सबसे पीछे है. 1990, 1995, 99, 4, 9, 14, 19 ये 7 क्रम जो है सो परभणी की जनता ने जिनको अपेक्षा के साथ जो बाल किला चुनके दिया था. इस बार का 2024 का इलेक्शन निर्णायक इलेक्शन है, यहाँ से चेहरा बदलना चाहिए. जिले का अगर विकास करना है, जिले का अगर तरक्की पे जाना है, डेवलपिंग करना है, तो चेहरा बदलने की सख्त जरूरत है. वापस अगर रिटर्न होते हैं तो जहाँ से हम निकले थे वहीं आगे रुकेंगे. और जो परभणी की कंडीशन है, यहाँ का मामला ये सब आप देख रहे हैं कि 50% लोगों को जो है मनके का बीमारी है. लोग तो भी जनता बड़ी अच्छी है, उन्हें 7 ट्रम जो है सो एक हाथी सत्ता दी, लेकिन इस बार जो है सो नए चेहरे की संधि है. कौन असेल ती नवी संधि, या विषयी काय सांगाल? 2024 मधी बहन कुमारी मायावती जी ने एक पढ़ा लिखा नौजवान लोकसभा के यहाँ 17 परभणी से दिया है, जो के लोकसभा में बात करने की क्षमता रखता है, पढ़ा लिखा है. अभी परभणी की जनता अगर देखेंगी तो अभी भी हमारे खासदार ने कभी भी लोकसभा में किसी को नजर नहीं आया, लेकिन पढ़ा लिखा चेहरा यहाँ से जाना चाहिए आलमगीर खान साहब के रूप में. कुठेतरी जे पढ़ा लिखा म्हणजे असेल जे उमेदवार असेल
त्यांनाच कुठेतरी उमेदवारी द्यावी किंवा तरी निवडून यावे किंवा या ठिकाणचे खासदार व्हावेत असं मत त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे. त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि तुमच्या मनातील कोल कुणाकडे आहे काय सांगाल? माझं वय आता 33 वर्ष झालेलं आहे आणि मी डी फार्मसी केलेलं आहे. परंतु मला एक गोष्टीचं लई खंत वाटते की आतापर्यंत माझ्याला मी 3 लोकसभा पाहिली त्यामध्ये फक्त जातीच्या नावावर धर्माच्या नावावर इलेक्शन झाले. माझी अशी इच्छा आहे की आपण केव्हा विकासाच्या मुद्द्यावर काही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर युवकाच्या नोकरीच्या मुद्द्यावर आपण या मुद्द्यावर केव्हा इलेक्शन लढणार हे माझे मुद्दे आहे आणि माझी ही भावना आहे की या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढले पाहिजे आणि ह्या मुद्दे असले पाहिजे. परंतु असे होते की हे मुद्दे कुठे असतातच नाही. आता पण जे इलेक्शन चालू आहे ह्या जातीचा त्या जातीच्या कास्टवर हे पूर्ण इंडियामध्ये चालेल. हे केवळ कुठं ना कुठं बदलणार पाहिजे. जेव्हा हे बदलली तरच काहीतरी डेव्हलपमेंट होईल असे मला वाटते. आणि आता मी जेव्हा 18-19 वर्षाच्या एखाद्या नवयुवकाशी चर्चा करतो तेव्हा त्याची भावना अशी असते की त्याला त्याचं भविष्य अंधारात दिसते. पण तो कोणत्या पण कास्टचा असो हे शिक्षण घेत आहे त्यांना पण त्याचं भविष्य अंधारात दिसते. आणि जे रोज मजूर करते त्यांना तर काही कळतच पण नाही की आपलं भविष्य अंधारात आहे हे त्यांना कळत पण नाही. तर ही गोष्ट मला वाटते की आपली राजकारणी गलिच्च झाले, धर्माच्या नावावर झालं, जातीच्या नावावर झालं. हे कुठंतरी बदलावे. आता आपण बघितलं निवडणूक आयोगामध्ये खूप काही नियम असतात ज्याच्यामध्ये आपण धर्माचा उल्लेख करू. परंतु आता आपण बघा पूर्ण इलेक्शन हे फक्त धर्माच्या जातीच्या नावावर चालले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही आमची भावना आहे. आपण पाहतोय की कुठेतरी नवीन चेहरा कुठेतरी व्हावा या लोकसभेमध्ये या निवडणुकीमध्ये निवडून यावा असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की पुन्हा एकदा काही बांधव आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. काय नेमकं त्यांना वाटतंय आणि उद्या काही सभा देखील होणार आहेत त्या सभांविषयी त्यांना काय वाटतं आणि कुठेतरी चेंजेस या ठिकाणी व्हावेत का हे पाहण्यासाठी आपण आमचे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल दादा कुठेतरी बदलाव व्हावा का ह्या परभणी लोकसभेत मला काय वाटतंय का? एक पत्रकार म्हणून माझ्या मते तरी परभणी जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे यादीत सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्याचा विकास करणारा एक उमेदवार आहे इथल्या जनतेला हवा आहे असं माझं म्हणणं. मला असं वाटतंय की काही सभा देखील या ठिकाणी होईल का? नक्की होईल ना, बदला होईल. कारण जनता आता जागरूक झालेली आहे. जनताला कुठे ना कुठं कळलं की आपण आपल्या आपल्या जिल्ह्याचा विकास म्हणजे स्वतःचा विकास असा जनता कुठतरी जनतेच्या म्हणजे मनात डोक्यात मना विचार आलेला आहे. जनता त्याबद्दल जागरूक झालेली आहे. आपण पाहतोय की परभणी सभेमध्ये अनेक जे उमेदवार आहेत ते रिंगणामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सभा देखील पार पडत आहेत. परंतु परभणीकरांनी काय व्यक्त होत आहे हे देखील आपण यातून पाहिलेलं आहे. नक्कीच बदलाव या वेळेस तरी पाहायला मिळतात हे देखील आपण आता येत्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतरच आपल्याला समजणार आहे. मॅक्सिमम मी अजय परभणी.